हे बघा, हा फालतूपणा थांबवा, काही प्रश्न विचारा. आज शेवटचा दिवस आहे. जेव्हा गुरु जिवंत असतात तेव्हा ते सतत तुम्हाला गुंत्यातून सोडवत असतात. नंतर फक्त साधना असते. ते सुंदर रीतीने जगलेत. जेव्हा मृत्यू येईल तेव्हा ते सुंदर रीतीने मरतील. नमस्कार सद्गुरु, आपल्याला मृत्यूची एवढी भीती का वाटते? हे पहा, आत्ता सध्या एवढ्या भीतीचं कारण यासाठी आहे की तुमच्या जीवनाचा मूळ गाभा फक्त तुमचे कपडे, तुमचे दागिने, तुमचं शिक्षण, तुम्ही आजूबाजूला गोळा केलेल्या काही लोकांमध्येच आहे. एवढाच तुमच्या आयुष्याचा गाभा आहे. या सगळ्या गोष्टी कोणत्याही क्षणी तुमच्यापासून हिरावून घेतल्या जाऊ शकतात, नाही का? ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला ठोसपणा देतीये, हो ना? थोडंफार शिक्षण, तुमचे कपडे, तुमचे दागिने, तुमचा बँक बॅलन्स, तुमच्या आजूबाजूची काही माणसं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचं अस्तित्व असल्याची थोडीशी जाणीव करून देत आहे. हे जीवन नाहीये, हा एक पॅचअप जॉब आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अशा क्षुल्लक गोष्टींनी इमारत बांधता, साहजिकच तुम्ही ती कधी कोसळेल याची चिंता कराल. आता या स्तंभासाठी दगडाचा खांब वापरण्याऐवजी जर मी झाडाची फांदी वापरली तर नक्कीच मला काळजी वाटेल की ते माझ्या डोक्यावर कधी पडेल, नाही का? हो की नाही? हीच तुमची चिंता आहे, हीच तुमची भीती आहे, कारण तुम्ही तुमचं आयुष्य फांद्यांनी बांधण्याचा प्रयत्न करताय. ठोस गोष्टींनी नाही, वास्तवाने नाही, भ्रामक गोष्टींनी. तुम्ही नेहमीच भीतीच्या सावटाखाली जगणार. याशिवाय जगण्याला दुसरा मार्ग नाही आहे. जर तुम्ही अशा घरात राहत असाल ज्या झाडाच्या फांद्यांनी बांधलेलं असेल, तर ते तुमच्या डोक्यावर कोसळेल अशी भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. एवढंच तुमच्या बाबतीत घडलंय. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी ठोस आणता. जर तुम्ही काही ठोस आणलं तर अचानक तुमच्या लक्षात येईल तुम्ही इथे बसले आहात आणि सगळं ठीक आहे. जीवन किंवा मरण, तरीही ते ठीक आहे. हे असंच असेल. अतिशय सुंदर कथा आहे. गौतम बुद्ध त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी ते नेहमीच भाताच्या पेजेचा नाश्ता करत असत सकाळच्या वेळी. आणि हा नाश्ता संपल्यानंतर ते नेहमीच भिक्षूंना भेटायचे आणि दररोज ते म्हणायचे, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. हे 40 वर्ष चाललं. 40 वर्षांच्या त्यांच्या आत्मबोधाच्या जीवनामध्ये रोज नाश्ता करून ते बोलत असत. तिथे कोणीही असो, 10 माणसं, 10,000 माणसं, कितीही संख्या असो, नाश्ता झाल्यावर ते नेहमीच खाली बसून बोलत असत. तर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना माहिती होतं की हा शेवटचा दिवस आहे. त्यांनी भाताची पेज खाल्ली आणि खाली बसून ते म्हणाले, आज शेवटचा दिवस आहे, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. तर अनेक भिक्षू रडायला लागले. ते म्हणाले, तुम्ही का रडताय? निदान एखाद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही रडत असता तर ते ठीक आहे. आज शेवटचा दिवस आहे, वेळ वाया घालवू नका, कारण ते संपतंय. एखाद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही रडू आणि लोळू शकता, तुमच्याकडे त्या सर्व गोष्टींसाठी वेळ असता. आज तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. लोक रडतायत याचं त्यांना आश्चर्य वाटलं. पण गुरुदेव, आम्ही इतके दिवस तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आज निघून जाताय. आणि ते रडत होते, कोणीच काही प्रश्न विचारत नव्हतं. ते म्हणाले, हा फालतूपणा थांबवा, काहीतरी प्रश्न विचारा. आज शेवटचा दिवस आहे, काही शंका असेल तर त्याचं निरसन करूया, त्यानंतर फक्त शिकवण उरेल. कुठलीच शंका स्पष्ट करणारं कोणी नसेल. बघा, प्रत्येक शिकवणीने तुम्ही गोंधळून जाऊ शकता. जेव्हा गुरु जिवंत असतो तेव्हा तो सतत तुम्हाला त्यातून सोडवत असतो. त्यानंतर कोणतंही सोडवणं नाही, फक्त साधना, एवढंच उरतं. त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. ते अगदी सहज वस्तुस्थिती सांगत होते. ते चांगले जगले होते. जेव्हा मृत्यू येईल तेव्हा ते चांगल्या प्रकारे मरतील. तर हा आणखी एक दिवस आहे. एक दिवशी तुम्ही हा देह धारण केला, दुसऱ्या दिवशी तुम्ही देह घेऊन फिरलात, एक दिवस तुम्ही देह सोडून देता. तुम्ही त्याची एक मोठी समस्या बनवता, केवळ यामुळे की तुमची जीवनाची दृष्टी अगदी छोटी आहे.